ब्रेक के बाद आपका फिर से स्वागत है। भारतीय जनता युवा मोर्चा के प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटिल ने ऊर्जा मंत्री नितिन राउत के तत्काल इस्तीफे की मांग की है। पाटिल ने आरोप लगाया है कि प्रदेश युवक कांग्रेस के पदाधिकारी चुनाव के लिए महावितरण का उपयोग किया जा रहा है। इस चुनाव के लिए उनके पुत्र कुणाल राउत भी प्रमुख दावेदार है। भारतीय जनता युवा मोर्चा के प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटिल ने मुंबई में आयोजित पत्र परिषद में बताया कि सोमवार को वाशी नवी मुंबई में एक बैठक में महावितरण के अधिकारियों की एक ऑडियो रिकॉर्डिंग प्रस्तुत की गई, जिसमें महावितरण के कर्मचारियों के साथ साथ ठेकेदारों को चुनाव के लिए पंजीकरण करने का निर्देश दिया गया था। इस काम में मदद के लिए ऊपर से दबाव है और महावितरण के अधिकारी इस तरह की भाषा में बोलते दिख रहे हैं कि अगर वे इस काम में मदद करते हैं तो ठेकेदारों को उचित इनाम मिलेगा और अगर वे मदद नहीं करते हैं तो उन्हें फल मिलेगा। विक्रांत पाटिल नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष दत्ता घंगाले, प्रशांत कदम और अन्य कार्यकर्ता बैठक स्थल पर पहुंचे और संबंधित अधिकारियों से जवाब मांगा। इस दौरान मंच पर युवा मोर्चा के कार्यकर्ताओं को महावितरण के एक अधिकारी की डायरी मिली। डायरी में ऊर्जा मंत्री के सुपुत्र को चुनाव में कैसे मदद करनी है, इस पर नोट्स है। संबंधित अधिकारी के खिलाफ महावितरण के वरिष्ठ अधिकारियों के पास शिकायत दर्ज कराई गई थी। पाटिल ने कहा कि वाशी की घटना ने साबित कर दिया है कि ऊर्जा मंत्री ने अपने पुत्र के चुनाव के लिए महावितरण की यंत्रणा को बनाया है। नितिन राउत को इस तरह की जिम्मेदारी स्वीकार करते हुए तुरंत ऊर्जा मंत्री पद से इस्तीफा दे देना चाहिए, नहीं तो भारतीय जनता युवा मोर्चा पूरे राज्य में आंदोलन करेगी। आपल्याला माहिती आहे की युवक काँग्रेसची अंतर्गत त्यांची निवडणूक ही सध्या सुरू आहे। राज्यभराच्या प्रदेशाध्यक्षापासून अनेक पदांसाठीची ही निवडणूक आहे। त्यांच्या निवडणुकीला आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा आहे, पण आमचा आक्षेप हा आहे की या राज्याचे ऊर्जा मंत्री सन्माननीय नितीनजी राऊत जे या मागच्या संपूर्ण कारकिर्दीमधले सगळ्यात अयशस्वी ऊर्जा मंत्री म्हणून समोर आलेले आहेत आणि राज्याच्या ऊर्जा विषयाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करून शेतकऱ्यांपासून युवांपर्यंत सगळ्यांच्या आयुष्याची माती करणारे ऊर्जा मंत्री म्हणून ते समोर आले आणि राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष न देता स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता अधिक करणारे ऊर्जा मंत्री म्हणून त्यांचं दुसरं रूप आता आपल्याला बघायला मिळतंय। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा सुपुत्र कुणाल राऊत हा या निवडणुकीला उभा आहे आणि या निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याच्या महावितरणचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी दावणीला बांधण्याचं काम, काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम नितीन राऊत यांच्याकडनं होताना बघायला मिळत। संपूर्ण राज्यात हा प्रकार सुरू आहे, अनेक ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत, भरून प्रेशर आहे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खाली कंत्राटदार कर्मचारी यांच्यावर प्रेशर केलं जात आहे की युवक काँग्रेसच्या या निवडणुकीमध्ये माझा मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून तुम्ही यंत्रणा लावा, जास्तीत जास्त नोंदणी करा आणि तुमचे सगळे कर्मचारी त्या विषयात लावून माझ्या मुलाला राज्याचं अध्यक्ष करायचं हे स्वप्न नितीन राऊत हे बघत आहे। त्या ठिकाणी काम करताना आम्हाला त्या ठिकाणी डायरी त्यांची जी समोर मिळाली त्या डायरीमध्ये ही महावितरणची डायरी होती, अधिकृत डायरी त्यांची आणि त्याच्यावरती डीएस धनगर यांची ही डायरी आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याची स्ट्रॅटेजी ही सगळी त्याच्यामध्ये त्याची लिहिलेली होती। म्हणजे एमएससीबीचे अधिकारी कामाच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी नाही कामाच्या दिवशी ड्युटीवर असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठक घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला कसं निवडून आणा त्याचे प्लॅनिंग देत आहे। त्या क्लिप मध्ये आपल्याला बघायला मिळेल की किती आयडियाज वापरून कशा कशा पद्धतीने नोंदणी करा। अर्बन एरियामध्ये जाल, बिल्डिंग मध्ये जाल तर सुशिक्षित नागरिक प्रश्न विचारतील, मग तुम्ही स्लम मध्ये जास्त नोंदणी करा ती कशी करा, त्यासाठी त्यांना किती एका मताला किती पैसे द्यायचे, अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्या क्लिपिंगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। आणि त्यामुळे हे दुर्दैवी आहे की राज्याचे ऊर्जा मंत्री त्यांच्या कामावर लक्ष न देता अशा वेगवेगळ्या विषयांवरती फक्त स्वतःच्या मुलाचं भविष्य सिक्युअर करण्यावरती लक्ष देत आहेत। आमचं या ठिकाणी आमची मागणी आहे की राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे,